पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक टू व्हीलर घेण्याचं प्रमाण हल्ली वाढलेलं आहे पण इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये एक सगळ्यात मोठी अडचण जी येते तर ती म्हणजे एक तर तिला चार्जिंग करायला वेळ भरपूर लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती एकदा चार्ज केली की ती फारच कमी अंतर चालते आणि सगळ्यात मोठी अडचण अशी असते की तिच्यावर आपण जास्त लोड टाकू शकत नाही एकापेक्षा जास्त व्यक्ती तिच्यावर जर बसला तर तिचा परफॉर्मन्स खराब होतो मग यावरच मात करण्यासाठी ओझोटेक कंपनीनं एक अशी जबरदस्त इलेक्ट्रिक व्हेकल काढली की जिची रेंज पाचशे पंधरा किलोमीटर आहे होय एकदा चार्ज केली की जी मात्र तीन ते चार तासात चार्ज होते आणि तब्बल पाचशे पंधरा किलोमीटर ही चालते मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या दुसऱ्या इलेक्ट्रिक टू व्हीलर ज्या शंभर दीडशे दोनशे अडीचशे किलोमीटर पर्यंत फार तर फार जातात आणि चार्जिंग व्हायला आठ ते नऊ तासाचा ता वेळ घेतात पण दुसरीकडे ओझोटेक कंपनीची ही भीम गाडी जी मात्र चार तासात चार्ज होते आणि पाचशे पंधरा किलोमीटर चालते ही गाडी तुमची प्रवास करण्यासाठी तर आहेच पण यावर तुम्ही व्यवसाय देखील करू शकता चौदा प्रकारच्या व्यवसायांसाठी ही कामाला येऊ शकते कदाचित ही भारतातली सर्वाधिक लांब रेंज देणारी इलेक्ट्रिक गाडी असणार आहे तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ह्या गाडीची किंमत काय आहे याची रेंज काय याचे फीचर्स काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तुम्हाला कुठे मिळेल याविषयीची डिटेल माहिती गाडी अगदी नवीनच आहे त्यामुळे ही माहिती कदाचित तुम्हाला युट्यूबवर दुसरीकडे कुठेही भेटणार नाही त्यामुळे व्हिडिओ नवीन असेल तर जरूर करा एका पंधरा किलोमीटर जाणारी इलेक्ट्रिक टू व्हीलर ओझोटेक कंपनीची भीम या गाडीविषयी आपण माहिती घेतोय या गाडीचा लुक जर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघितला तर तो टी व्ही एच च्या सारखा तुम्हाला दिसायला लागेल आता लुक पाहून कदाचित तुम्ही व्हिडिओ बंद करू शकता पण या गाडीच्या लुकपेक्षा हिचे जे फीचर्स आहेत तर अगदी जबरदस्त आहे शंभर टक्के मेटल बॉडीने बनवलेली ही गाडी असून अगदी मजबूत आहे तुम्ही हिचा वापर तुमच्या प्रवासासाठी तर करू शकता पण हिला चौदा प्रकारच्या वेगळ्या अटॅचमेंट जोडून विविध व्यवसाय देखील तुम्ही करू शकता ही गाडी तुम्ही दूध वाहण्यासाठी चारा पाणी आणण्यासाठी खते आणण्यासाठी किंवा विशिष्ट प्रकारची फूड डिलिव्हरी करण्यासाठी किंवा इतरही म्हणजे चौदा प्रकारच्या अटॅचमेंट तुम्ही याला जोडू शकता आता मेटॅलिक बॉडी असणारी ही गाडी पूर्णतः भारतीय मेड आहे म्हणजे इंडिया मेड ही गाडी आहे भारतामध्येच हिची बॅटरी डिझाईन झालेली आहे हिचा जो काय जो काय हिची चासी आहे ती सुद्धा पूर्ण भारतामध्येच डिझाईन झालेली आहे शंभर टक्के मेड इन इंडिया गाडी ही मजबूत जरी असली मेटॅलिक बॉडीने जरी बनलेली असली हिच्या नावातच भीम आहे पण हिची ही अगदी लाईट वेट आहे म्हणजे मात्र नव्वद ते शंभर किलो हिचं वजन आहे हिची भार वाहून न्यायची कॅपॅसिटी तीनशे पन्नास किलो आहे हिच्यामध्ये तीन ऑप्शन येतात चार किलो ॲट आवर बॅटरी दहा किलो ॲट आवर बॅटरी असे जवळपास दोन ते तीन बॅटरी ऑप्शन्स याच्यामध्ये येत असतात था। या गाडीला फीचर्स हे अगदी लेटेस्ट देण्यात आलेले आहे हॅलोजन लॅम्प हा फ्रंट त्या ठिकाणी लॅम्प असणार आहे त्यावर एल ई डी इंडिकेटर्स आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी जड वाहतूक करू शकते ही गाडी तीही पाचशे पंधरा किलोमीटरपर्यंत आणि ज्यावेळेस जड वाहतूक करता त्यावेळेस ही गाडी फॉरवर्ड तर चालतेच पण हिला रिव्हर्स गिअरचं ऑप्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे त्यामुळेच गाडी मागं घेत असताना सुद्धा तुम्हाला मॅन्युअली ओढायची नाही तर एक खटका देण्यात आलेला आहे तो एकदा केला की ही गाडी त्या स्पीडने पाठीमागे म्हणजे रिव्हर्स मोडमध्ये जाऊ शकते आता हे झालं सगळं हिच्या भार वाहण्याच्या बाबतीत आता हिची किंमत काय आहे कुठे ही मिलेल, हे मिळेल हे सांगण्याआधी इला अत्याधुनिक फीचर्स देण्यात आलेले आहे इला ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आहे ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीला तुम्ही एक मोबाईलवर ॲप जर त्या ठिकाणी जोडलं तर त्या मोबाईलच्या ॲपवर तुम्ही त्या ठिकाणी हिचा स्पीड किती आहे ते बघू शकता तिचं स्पीडोमीटर तुम्हाला मोबाईलवर दिसणार आहे जी पी एस त्या ठिकाणी दिसणार आहे गुगल मॅप त्याच्यावर त्या ठिकाणी दिसणार आहे त्याचबरोबर तुमचं आलेला फोन देखील तुम्ही याच्यावर उचलू शकता तर असे विविध फीचर्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहे जबरदस्त रेंज म्हणजेच पाचशे पंधरा किलोमीटरची रेंजसह येणारी ही गाडी हिची किंमत मात्र पासष्ट हजार रुपयापासून सुरुवात होते हिचा टॉप स्पीड हा पासष्ट किलोमीटर प्रति तास इतका आहे हिच्या चार्जिंगसाठी लागणारा वेळ साडेचार तास असून या गाडीला तीन ते चार बॅटरी ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत चार किलोवॅट आवर असणारी बॅटरी जिची रेंज शंभर किलो शंभर किलोमीटर असून दहा किलोवॅटची त्या ठिकाणी जी काय बॅटरी आहे तर ती दोनशे पंधरा आणि त्यानंतर सर्वात लास्टवाला जो ऑप्शन आहे तर तो चालतो पाचशे पंधरा किलोमीटर तर जवळपास पासष्ट हजारापासून चालू होऊन ही जी काय टॉप मॉडेल आहे तर ते एक लाख जवळपास एक ते दीड लाखाच्या आसपास त्या ठिकाणी येत असतं तर ही जी काय ऑझोटेक ही कंपनी आहे तर ही कोइंबतूर त्या ठिकाणी इथली असून याची विक्री देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर चालू होणार आहे तर याच्या अधिक माहितीसाठी आम्ही वेबसाईटची लिंक आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून या कंपनीविषयी तसेच या मॉडेलविषयी अधिक माहिती घेऊ शकता कंपनीचा मोबाईल नंबर देखील लिंक ओपन केल्यावर येईलच तर त्यावर देखील तुम्ही कॉल करून याविषयी माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला अजून इलेक्ट्रिक गाड्यांविषयी माहिती हवी असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून त्याविषयी कळवा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ कसा वाटलं व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा